अभिनेत्री कंगना रणावत आता हिमाचल प्रदेशमध्ये परतली आहे. दरम्यान घरी परतल्यानंतर कंगनानं बॉलिवूडला पुन्हा एकदा टीकेचं लक्ष केलंय. हा शो बिझनेस विषारी आहे अशी टीका तिने केली आहे. मुळात हे करण्याचा अर्थ काय होता ते कोणालाही कळलेलं नाही आहे. आता आपल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली नेमकं काय ते पाहूयात. शो बिझनेस पूर्णपणे विषारी आहे. प्रकाशाचा झगमगाट आणि कॅमेऱ्याचे हे जग कुणाचेही जीवन चालवण्याचे आणि आभासी वास्तवावर विश्वास ठेवायला देतं ह्याची जगाला जाणीव करून देतं. या आभासीपणाची जाणीव होण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या भक्कम असणं आवश्यक आहे. आता हे भाष्य तिने केलं तरी कशाला हा प्रश्न सर्वांनाच पडतोय. दरम्यान राज्यसभेतही कंगनाच्या वादाचा मुद्दा खूप गाजला. अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशनने लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात बॉलिवूड आणि ड्रग्ज तस्करी हा मुद्दा उचलून धरला. यावर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी विरोध करत राज्यसभेत यावर भाष्य देखील केलं. काही लोक बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहेत असा आरोप करत ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र करायची हे चुकीचं आहे असं त्या म्हणाल्या होत्या. I was really embarrassed and ashamed that yesterday one of our members in the Lok Sabha spoke, who is from the industry, against, I'm not taking a name, against the film industry. It's a shame. Jis thali mein khate hain, usme chhed karte hain. Kangna ne dekhil Jaya Bachchan yanna tweet varun pratyuttar dilay. Kaun si thali di hai Jaya ji aur unki industry ne? Ek thali mili thi jisme 2 minute ke role, item numbers aur ek romantic scene mila tha. वो भी हीरो के साथ सोने के बाद. मैंने इस इंडस्ट्री को फेमिनिज्म सिखाया. थाली देशभक्ति नारी प्रधान फिल्मों से सजाई. ये मेरी अपनी थाली है जया जी, आपकी नहीं, असं कंगना ने ट्वीट मध्ये म्हटलंय. आज मैं चाह रहा था कि जया जी मेरा समर्थन करें, या तो उन्होंने मेरा व्यक्तित्व सुना ही नहीं या मेरी बात सुनी नहीं. इंडस्ट्री को बचाने की बात, युवाओं को बचाने, कल मेरे बच्चे भी आएंगे तो किस माहौल में आएंगे. अपनी फिल्म इंडस्ट्री को, जो कि जया जी की भी फिल्म इंडस्ट्री, जितनी उनकी है उतना हक मेरा भी है इस इंडस्ट्री. मैं उसको खोखला होने नहीं दूंगा. भले मेरी जान चली जाए, मुझे आवाज उठानी है. मैं अपने बच्चों के लिए, अपने भविष्य के लिए, अपने युवाओं के लिए, मैं फिल्म इंडस्ट्री का नाम बदनाम होने नहीं देना चाहता. कुछ लोगों की वजह से आज फिल्म इंडस्ट्री का नाम बदनाम हो रहा है कि सारे लोग ड्रग रैकेट्स में, ये गलत बात. आणि या वादामध्ये आता हेमा मालिनी यांनी देखील उडी घेतली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या की फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच ड्रग्सचा वापर होतो असं का बोललं जातं. जगात अनेक क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी ड्रग्ज वापरलं जातं. बॉलिवूडमध्ये जर कोणी ड्रग्सचा वापर करत असेल तर याचा अर्थ असं नाही की संपूर्ण इंडस्ट्रीज खराब आहे. ज्या रीतीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहे, अयोग्य आहे, असं त्यांनी म्हटलंय. शिवसेनेकडूनही जया बच्चन यांचं समर्थन करण्यात आलंय. हिंदी सिनेसृष्टीने जागतिक स्तरावर नावलौकिक निर्माण केलंय. हॉलिवूडच्या बरोबरीने बॉलिवूडचं नाव देखील घेतलं जातं हे अगदी खरंय. पण उद्योगात जसे टाटा, बिर्ला, नारायण मूर्ती, अजिम प्रेमजी आहेत, तसेच नीरव मोदी आणि माल्या देखील आहेत. तसंच सिनेसृष्टीच्या बाबतीतही म्हणावं लागेल, सब घोडे 12 टके असे सरसकट म्हणणं हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठून सिनेसृष्टीला जाग आणली. त्यातून अशा किती कलाकारांना कंठ फुटतो ते पाहू असं शिवसेनेनं म्हटलंय. तसंच भारतातील सिनेसृष्टी पवित्र गंगाप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कुणीही करणार नाही. मात्र काही टिनपात कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस गटारही म्हणणं योग्य नाही आहे. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी तीच भावना बोलून दाखवली. त्यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची आणि परखड आहे. या प्रकरणाचे आणखीन काही अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत, CNX फिल्मी.